फक्त बीएमसीवाल्यांचे काही अधिकारी आले, त्यांनी माझी गाडी माल विकण्याचं बंद केलं आणि माझा काही माल घेऊन चालले होते तिकडे. नमस्कार, माझं नाव गोविंद निवृत्ती डोंगरे. मी दरसवाडीवरून इथं आलेलो आहे द्राक्ष विकण्यासाठी. मी द्राक्ष माल आणलेलो होता, इथं बीएमसीवाल्यांचे काही अधिकारी आले, त्यांनी माझी गाडी माल विकण्याचं बंद केलं आणि माझा काही माल घेऊन चालले होते तिकडे. त्यांनी मला माल विकून दिला नाही आणि ते इथं स्वच्छता अभियानचं ते बोलतं, पण इथं रस्त्यावरती आम्ही कुठल्याही प्रकारचं काही नाही, ट्रॉफिक होऊन देत नाही, काही नाही, रस्ता पूर्ण मोकळा आहे. पब्लिक इथं येऊन घेत होते. मी द्राक्ष त्यांना 50 रुपये किलोने असे दिले होते, पण त्यांनी मला विकण्यास मनाई केली आणि माझ्या गाडीला त्यांनी जॅमर लावलेला आहे. आणि ते बोलतात का ते अधिकारी का तुम्ही इथून माल आणलेला आहे असं तसं बोलत होते. पण माझा माल नाशिकचा आहे, माझा त्यांना मी 7-12 पण दाखवत होतो माझ्या स्वतःचा. त्यांना माझं हे पण दाखवलं गाव कोणतं, मूळ गाव कुठलं आहे, काय माझा नंबर आहे, माझा सगळा ऍड्रेस आहे इथं गाडीवरती. आणि त्यांनी माझ्या गाडीला लॉक लावलेला आहे, मला माल विकण्यास बंद केलेला आहे.